गोविंद शिल्प घेऊन येत आहे 1980 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प. पत्ता: गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. मी सध्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि शरद पवार सारखे, सुशील कुमार शिंदेसारखे नेते मला अगदी पोटच्या मुलासारखं ते ठिकाणी प्रेम देत आहेत. माझ्या पाठीमागे खंबीरच्या खंबीर फळी उभा असताना उगीच्या उगी दुसऱ्या पक्षात जायचं मला का आठवेल आणि आता काय जायचं कारण आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्यानं आमदार प्रणिती शिंदे यांनी या मतदारसंघात गावभेट दौरे देखील सुरू केले आहेत. नुकतेच त्यांना मंगळवेढा तालुक्यात गावभेट दौऱ्यात विरोधाचाही सामना करावा लागलाय. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार प्रणिती शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मोठे पाठबळ मिळणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक लढवलेले सुशील कुमार शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या रूपाने मोठं बळ मिळालं होतं. आमदार भारत नानांसारखे करिश्माई नेतृत्व सोबत असल्यानंच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून सुशील कुमार शिंदे यांना मताधिक्य मिळालं होतं असं निरीक्षण देखील राजकीय निरीक्षकांनी नोंदवलं होतं. मात्र पुढे 2019 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून शिवाजीराव काळुंगे यांना AB फॉर्म दिल्यानं भालके समर्थक नाराज झाले होते. 2021 विधानसभा पोटनिवडणुकीत भगीरथ भालकेंना थोडक्या मतानं पराभवास सामोरं जावं लागलं होतं. मात्र आजही मंगळवेढा तालुक्यात भगीरथ भालके यांचे मोठे प्राबल्य असल्याचं दिसून येत आहे. मागील वर्षी जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीस कंटाळून भगीरथ भालकेंनी BRS पक्षात प्रवेश केला होता. सोलापूर लोकसभा निवडणुकीत BRS पक्ष आपला उमेदवार उतरवणार का याबाबत साशंकता व्यक्त होत असतानाच भगीरथ भालके लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांना लागली आहे. तर सुशीलकुमार शिंदे हे जुन्या ऋणानुबंधांचा दाखला देत प्रणिती शिंदे यांच्यामागे भालके गटाचे बळ उभे करण्यास यशस्वी होणार का याकडे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.